आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वित्तीय संस्थांना अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के व्याज सवलतीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की वर्ष दोन हजार बावीस ते, ते दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षांसाठी शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचं अल्प मुदतीचं कृषी कर्ज देणाऱ्या संस्थांना दीड टक्के व्याज अनुदान दिलं जाईल अशा संस्थांमध्ये सार्वजनिक खाजगी लघु वित्त प्रादेशिक ग्रामीण सहकारी आणि व्यावसायिक बँकांशी थेट जोडलेल्या संगणकीकृत प्राथमिक कृषी पतसंस्थांचा समावेश होईल हॉटेल पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रासाठी आपत्कालीन कर्ज हमी योजनेची मर्यादा पन्नास हजार कोटी रुपयांनी वाढवण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवीस हजार आठशे सव्वीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या यावर बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी चर्चाहून मतदान होईल अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली विधान परिषदेतही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्या मांडल्या कामकाज सुरू होताच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून फडणवीस यांची नेमणूक झाल्याची घोषणा केली विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांचा परिचय उपसभापतींनी सभागृहाला करून दिला दरम्यान राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी तसंच इतर मागण्यांसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात काल घोषणा देत आंदोलन केलं बी आणि हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा तसंच एमपीएससी परीक्षा येत्या रविवारी होणार आहे ज्या विद्यार्थ्यांची सीईटी आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी आहे त्यांनी सीईटी सेलला या यासंदर्भात ईमेलद्वारे अर्ज करावा अशा उमेदवारांना सीईटी परीक्षेची तारीख बदलून दिली जाईल अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात केली आहे या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र डॉट टी सेल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या आयडीवर डीवर ईमेल पाठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्यात कालपासून पाऊस थांबला असला तरी गोसीखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अठरा मार्गांवरील वाहतूक गेल्या तीन दिवसांपासून आजही बंद आहे कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार